नमस्कार. तर आजची आपली पहिली टीप आहे, तर बघा सिंकमध्ये आपल्या रेग्युलर आपण सगळी चिकट तेलकट सगळी भांडी असतात ती यामध्येच घासत असतो. तर हे सिंक आपलं आपण रेग्युलर जरी घासलं तर ते जसं जसं आपण याचा यूज करत जाऊ तसं ते जसं जुनं होत जाईल तसं ते डल दिसतं, त्याची शाईन कमी होते. तर यासाठी काय करायचं की एका घासणीवरती तुम्हाला कोलगेट घ्यायचा आहे, तर नवीन घासणी असेल तर अजूनच छान सिंक आपलं स्वच्छ होतं. असं एखादा नवीन स्क्रबरवरती कोलगेट घ्यायचा आणि 8 दिवसातून एकदा ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं सिंक साफ करून बघा. फार छान सिंक आहे ते, आपलं चमकायला सुरुवात होते जसं की आपण नवीन आणलेलं आहे. त्याचबरोबर सिंक बरोबर हे नळ सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने स्वच्छ करायचे आहेत. तर जिथे आपल्याला डाग पडलेल्या वाटतात किंवा खराब झालेलं वाटतं त्या ठिकाणी थोडंसं जास्त घासून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित तिथले डाग पण निघून जातात. आणि हे जे सिंक आपलं बसवलेलं असतं तर ह्या चारी कोपऱ्यामध्ये बघा हे असं अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पण पाण्याचे क्षाराचे डाग आपल्याला तयार झालेले दिसतात, क्षार साठलेले असतात. तर सगळीकडून व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर 8 दिवसातून नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने सिंक साफ करून बघा, तुम्हाला पण फरक दिसून येईल. तर कोलगेटनं कोणतीही भांडी तुम्ही स्वच्छ करू शकता, त्यामुळे ती भांडी कोलगेटमुळे चमकतात आणि एक प्रकारची चकाकी किंवा शाईन येते त्या भांड्यांना. त्याच पद्धतीने हे सिंक सुद्धा साफ होतं. तर चांदीची भांडी सुद्धा कोलगेटने फार छान स्वच्छ होतात. तर नक्कीच 8 दिवसातून एकदा तुम्ही कोलगेटनं तुमचं सिंक आणि नळ स्वच्छ करून बघा. तर बघा धुतल्यानंतर ह्या सिंकमध्ये अगोदर आणि नंतर तुम्हाला दोन्हीमध्ये डिफरन्स दिसून येत आहे. सिंकला एक प्रकारची चकाकी किंवा शाईन आलेली आहे. आणि पुढची टीप आपण पाहणार आहोत, तर मिक्सरच्या भांड्यांचा सतत यूज होत असतो, तर एखाद्या वेळी काय होतं की एखाद्या पदार्थाचा वास लागला जातो किंवा भांडी चिकट झालेली असतात, तर अशा वेळी काय करायचं, यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं, कोणतंही डिशवॉश लिक्विड टाका किंवा निर्मा असेल तर तो टाका आणि थोडंसं लिंबू टाका. लिंबूमुळे काय होतं की कोणताही वास परत त्या भांड्याला राहत नाही. तर अशा पद्धतीने तुमची घरातली सगळी मिक्सरची भांडी तुम्ही 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा क्लीन केली पाहिजेत. ते आतून पूर्ण स्वच्छ होऊन जातात किंवा ही जी भांडी आहे ती सुद्धा एकदम छान चकचकीत स्वच्छ होतात नंतर घासल्यानंतर. हे कारण मिक्सरच्या भांड्यांची झाकणं जी असतात ती प्लॅस्टिकमध्ये असतात आणि ती व्हाईट कलरची असतात, तर ती काळपट दिसतात. किंवा हा मिक्सरच्या पाठीमागचा भाग जिथे आपण मिक्सर फिट करत असतो मिक्सरमध्ये तो सुद्धा काळपट होत असतो. तर ही अशा पद्धतीने मिक्सर साफ स्वच्छ केल्यानंतर बघा किती छान मिक्सरची भांडीसुद्धा स्वच्छ होतात. तर अशी कोणतीही आता ही ताकाचं भांडं असेल तर हे तर गरम पाण्यानेच आपल्याला साफ करावं लागतं नेहमीच. तर हे सुद्धा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की स्वच्छ करून बघा, फार छान स्वच्छ होतात. कोणती सगळीच मिक्सरची भांडी तुम्ही 8 दिवसातून एकदा ह्या पद्धतीने साफ करत जावा, नेहमीच ती स्वच्छ राहायला मदत होते. पुढची टीप आहे, तर बघा मेथीची भाजी आणल्यानंतर जर तुम्ही ती स्वच्छ करून शक्य तेवढं पालेभाज्या असतील तेवढे आपल्याला लवकर करून टाका संपवायच्या असतात. त्या जास्त दिवस ठेवलं तर त्याला तशी चवही राहत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा त्या 2-4 दिवसात खराब होतात. तर भाजी ठेवताना नेहमीच अशा एखाद्या सुती कापडामध्ये ठेवा, कॅरीबॅगमध्ये न ठेवता असं कोणतंही एखादं कापड घ्या आणि त्यामध्ये तुम्ही बांधून ठेवली तर व्यवस्थित राहते, खराब लवकर होत नाही. पण शक्यतो जेवढा लवकर तुम्ही करचाल तेवढं ती भाजीला चव लागते, नंतर ती भाजीमध्ये कोणताच रस राहत नाही. आणि दुसरी टीप आपण पाहणार आहोत की कढीपत्ता जर जास्तीचा घरामध्ये आणला असेल तर मग अशा पद्धतीने त्याची सगळी पानं सेपरेट करून घ्या. धुवून घ्यायचा कढीपत्ता अगोदर, धुवून व्यवस्थित सुकल्यानंतर त्याची पानं सेपरेट करून घ्यायची आणि एखाद्या असं भरणीमध्ये ठेवा किंवा डब्यामध्ये ठेवून तुम्ही त्यावरती टिश्यू पेपर टाका, नाहीतर कॉटनचं कापड एखादं टाकून ठेवा. महिनाभर राहिलं तर हा कढीपत्ता आपला अजिबात खराब होत नाही, आहे असा तो फ्रेश राहायला मदत होते. आणि आपली आता थंडी चालू होते, तर थंडीमध्ये बघा बऱ्याच जणांना घशाचं इन्फेक्शन होतं, टॉन्सिलचा त्रास होत असतो. तर त्यांनी काय करायचं आहे की सकाळी उठल्यानंतर आणि झोपताना 2 वेळेला तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे गरम पाणी तुम्हाला प्यायचं आहे. याच्याने बऱ्यापैकी टॉन्सिलचा त्रास कमी होतो. हळदीमध्ये सगळे अँटीबॅक्टेरिया हळद असल्यामुळे ते आपल्या स्किनसाठी किंवा इंटरनली घशासाठी पोटासाठी किंवा वेट लॉस करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होते. तर नक्कीच दिवसातून 2 वेळा तुम्ही सकाळ आणि रात्री झोपताना आणि सकाळ उठल्यानंतर हळदीचं पाणी पिऊन बघा, तुम्हाला सुद्धा फरक दिसून येईल. तर आता शेवटची टीप आपण पाहणार आहोत की बघा हे दिवे आपल्याला 8 दिवसातून जर तुम्ही दिवे अशा पद्धतीने स्वच्छ केले तर तुम्हाला नंतर जास्त घासायला लागत नाही आणि कोलगेटनं बरीचशी भांडी आपण क्लीन करू शकतो. तर थोडंसं कोलगेट घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं, 1 ते 1.5 चमचा मीठ टाका, छोटा चमचा होता.
आणि थोडंसं लिंबू टाका किंवा व्हिनेगर टाका. जास्त खराब झालं असेल तर मग व्हिनेगरचा पण यूज करू शकता. आणि दिवा जर तुम्ही 8 दिवसातून घासत असाल तर मग तो जास्त खराब होत नाही, पण बराच दिवस आपण त्याला साफ नाही केलं तर मग तो बराच चिकट होऊन जातो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कोलगट लिंबू आणि मीठ मिक्स करायचं ह्याच्याने घासलं तर ना फार छान आणि लगेच होतं, कमी वेळात आपला दिवा स्वच्छ होतो. आणि लिंबू आणि कोलगेटमुळे छान चकाकी येते आणि मिठानं याला छान स्क्रबिंग होतं आणि दिवा आपला पटकन स्वच्छ व्हायला मदत होते. आणि नंतर घासणी घेऊन असे एकदा असं थोडंसं घासून घेतलं तर दिवा फार छान स्वच्छ होतो. तर अशी ह्याची तांब्याची पितळेची भांडीसुद्धा कोलगेटमध्ये तुम्ही लिंबू किंवा चिंच टाकून साफ करू शकता. ती सुद्धा ह्या मिश्रणाने छान निघतात आणि पटकन स्वच्छ होतात. जास्त मेहनत आपल्याला करावी लागत नाही. तर पाहू शकता दिवा एकदम छान स्वच्छ झालेला आहे. तर 8 दिवसातून नक्कीच दिवे साफ करताना अशा पद्धतीने तुम्ही कोलगेटचा यूज करून करा. फार छान स्वच्छ होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.